कोपरगाव तालुक्यातील सवनसर शिवारात मुंबई नागपूर महामार्गालगत असलेल्या गुरुराज पेट्रोल पंपावर चाकूने हल्ला करून पेट्रोल पंपावरील मॅनेजरला ठार करणाऱ्या 3 फरार आरोपींपैकी 2 आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी शिर्डी व नाशिक येथून ताब्यात घेतलं असल्याची माहिती शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली आहे. तिसऱ्या आरोपींचा शोध कोपरगाव शहर पोलीस घेत आहेत. सदर आरोपींना 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं असून या कामगिरीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे मात्र पत्रकार परिषद घेऊनही अद्यापपर्यंत गुप्त ठेवली आहे. गुरुवार दिनांक 29 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपावरील मॅनेजरवर दुचाकीवर आलेल्या 3 अज्ञात इसमांनी वाद घालत धारधार चाकूने हल्ला केला असून यात पेट्रोल पंपावरील मॅनेजर भोजराज बाबूराव घनगाव वय 40 राहणार दहेगाव यांचा मृत्यू झालाय. सदर घटनेनं कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याबाबत अमोल मोहिते राहणा सवनसर शिवार तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात 3 फरार इसमांवर भादवी कलम 302(34) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर फरार आरोपींपैकी 2 फरार आरोपींना शहर पोलिसांनी शिर्डी व नाशिक येथून ताब्यात घेतलं असल्याची माहिती शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध शहर पोलीस घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे भरत दाते संजय पवार पोलीस कॉन्स्टेबल जालिंधर तमनर संभाजी शिंदे गणेश मैड राम खारतोडे गणेश काकडे मैद चव्हाण बाळू धोंगडे ज्ञानेश्वर भांगरे खंडेराव रहाणे होमगार्ड गणेश लकारे होमगार्ड अजय जाधव होमगार्ड अविनाश गायकवाड होमगार्ड सुभान शेख यांनी केलेली आहे. 7:30 दरम्यान सवत्सर शिवारातील गुरुनाथ पेट्रोल पंप या ठिकाणी 3 इसम पेट्रोल टाकण्याकरता मोटरसायकलवर आले आणि त्यांनी पेट्रोल पंपावरच्या मुलाशी झंझट घातली. त्यामध्ये त्यांची वादविवाद झाली. त्या मुलाला मारहाण करत असताना पेट्रोल पंपाचे मॅनेजर भोजराज बाबूराव घनवाग हे त्यांच्या कॅबिनमधून बाहेर आले आणि आरोपी त्यांना तुम्ही माझ्या माणसांना का मारता असे म्हटले असता त्याचा राग घेऊन त्यांनी त्यांनाही मारहाण केली आणि आरोपितांपैकी एकाने चाकूचे वार त्यांच्या पोटामध्ये केले होते. पंप मालकांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल त्यानंतर शिर्डी येथील हॉस्पिटलला ॲडमिट केले होते परंतु त्या ठिकाणी ते मयत झालेले आहेत. त्याच्या पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आम्ही तात्काळ स्टाफसह घटनास्थळी गेलो. DSP मिटके साहेबही त्या ठिकाणी आलेले होते आणि ते मिळालेले CCTV फुटेज याचं तांत्रिक विश्लेषण करून त्याचप्रमाणे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल इतर ज्या ज्या ठिकाणून आम्हाला आरोपितांचे फोटो प्राप्त करता येतील अशा पद्धतीने आम्ही ते फोटो प्राप्त केले. मोटरसायकलचा एक नंबर त्या ठिकाणी मिळालेला होता. त्या मोटरसायकलचा मालक कोण आहे काय आहे यावरून आम्ही आरोपितांचा शोध घेतला आणि आरोपी शोधसाठी 2 पथक आम्ही तयार केलेले होते. एक आरोपी शिर्डी परिसरामध्ये मिळून आला, दुसरा आरोपी हा पळून नाशिक येथे गेल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आमचे PSI दाते आणि आमचा स्टाफ त्या ठिकाणी नाशिकला जाऊन त्या आरोपीलाही ताब्यात घेतलेला आहे. तिसरा आरोपी हा फरार झालेला आहे. त्या आरोपीच्या शोधासाठी एक पथक आमचं रवाना झालेलं आहे. गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहोत. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक भोर मॅडम आणि DSP मिटके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. आरोपींची तशी क्रिमिनल पार्श्वभूमी नाही आहे, गुन्हे वगैरे काही त्यांच्यावर दाखल नाही. तरी पण आम्ही इतर पोलीस स्टेशनला जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या बाहेर त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याबाबतचा तपास PCR पोलीस कस्टडी रिमांड घेऊन कसून चौकशी करणार आहोत. आरोपीचा शोध CCTV फुटेजमध्ये आम्हाला जी मोटरसायकल पल्सर काळ्या रंगाची मिळून आली होती तिचा नंबर आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आरोपींचेही काही फुटेज होते. त्या आरोपी मोटरसायकलचा ज्या वेळेला आम्हाला नंबर मिळाला त्या नंबरवरून त्या मोबाईल काय त्याचा ओनर कोण आहे आणि त्या ओनरचं कुठं फोटो मिळतो आहे का त्याचं आम्ही तांत्रिक विश्लेषण केलं असतं. इंस्टाग्रामवर आम्हाला त्याचा फोटो मिळाला. त्या फोटो आम्ही परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी तो दाखवला परिसरामध्ये आणि आम्हाला त्या परिसरामध्ये एका आरोपीचा तो फोटो असल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्या आधारे आम्ही पुढचा तपास केला आहे आरोपितांचा. नाही, सडनली कारण झालेलं आहे ते पेट्रोल टाकायला गेले आणि दारू पिलेला असल्यामुळे हे गाडी व्यवस्थित चालवत नव्हते, लटपटत त्या ठिकाणी गेले
तर तो पेट्रोल टाकणारा मुलगा जो आहे तर तो त्यांना बोलला असेल, त्यामुळे त्यांचे वादविवाद झाले आणि मॅनेजर मध्ये सोडवायला आल्यामुळे त्यांना राग आला म्हणून मॅनेजरला मारले.